नमस्कार मित्रांनो, विजन स्टडी आणि एस यू क्लासिटीमध्ये आपलं स्वागत आहे. पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर या पदासाठी अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आम्ही घेऊन आलेलो आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. जर तुम्ही विजन स्टडीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबत एस यू क्लासिटीला सुद्धा सबस्क्राईब करा. ऑपरेशन रिस्टोअर हो पुढे सुरू झाले तर सोमवारी आला. महाराष्ट्रात राष्ट्रीय प्रयोगशाळा कुठे आहे? पुणे. क्रिकेट सामन्यामुळे प्रसिद्ध झालेले शारजा शहर कोणत्या देशात आहे? सौदी अरेबिया. निरपेक्ष शून्य म्हणून किती अंश सेल्सिअस असते? तर -273. मुक्त विद्यापीठ ही संकल्पनेचे प्रथम पुरस्कर्ते कोण? हेराल्ड विल्सन. हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मुक्त विद्यापीठ ही संकल्पनेचे प्रथम पुरस्कर्ते कोण? ते आहेत हेराल्ड विल्सन. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1953 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वात जुने असलेले विद्यापीठ ठिकाण कोणते? तर मुंबई. पंचायत प्रशासनाचा गट त्यालाच ब्लॉक म्हणतो, याचा अर्थ कोणता? तर तहसील. महाराष्ट्रात असे संबोधले जाण्यापूर्वी या प्रदेशाला काय म्हणतात? तर दक्षिण पद म्हणायचे महाराष्ट्र संबोधल्या जाण्यापूर्वी. तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये भाग घेणारी व्यक्ती कोण? तर तेज बहादूर सप्रू व बॅनर्जी बॅजेकर. शेअर बाजारातील शेअरच्या किमतीतील अत्यल्प फरकाच्या सहाय्याने नफा मिळणारी सभापती म्हणजे काय? सभासद म्हणजे काय? तर तरीनीवाला. गॅटचे रूपांतर जागतिक व्यापार संघटनेत केव्हा झाले? जर गॅटचे रूपांतर जागतिक व्यापार संघटनेत झाले ते झाले 1 जानेवारी 1995. रुपयाचे अवमूल्यन केल्यास कोणत्या परिणामी अपेक्षा करता येणार नाही? तर परकीय वस्तू पूर्वीपेक्षा महाग. टेप रेकॉर्डरच्या टेपवर कशाचा थर असतो? तर टेप रेकॉर्डरच्या टेपवर पर मॅग्नेटिक पावडरचा थर असतो. आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? आधुनिक वैज्ञानिक पद्धत आहे जी आधुनिक, त्याला जनक म्हणतात. ते म्हणतात फ्रान्सिस बेकन यांना म्हणतात. सूर्यापासून कोणत्या क्रमाचे ग्रह आहेत? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ अशा प्रकारचे ग्रह आहेत. अल्फिस्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होण्याचा पहिला मान मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर बाळशास्त्री जांभेकर. एखाद्या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना सरकार प्रमुखाने कशावरून अंदाज घेते? खर्च व उत्पन्न याच्यावरून अंदाज घेत असते. यांत्रिकरणामुळे कोणता फायदा होत नाही? श्रमिकांना वेतनवाढ होत नाही. विज्ञानाचे वैशिष्ट्य कोणते? तर वस्तुनिष्ठता. वैज्ञानिक पद्धतीत समस्येच्या मांडणीनंतर लगेच येणारी अवस्था कोणती? तर माहिती संकलन. पर्यावरण संरक्षणाच्या कारणावरून कोणत्या प्रकल्पाचे काम 1883 थांबवले? सायलेंट व्हॅली प्रकल्प. चलन फुगवटीमधील जास्तीत जास्त फायदा कोणाला होतो? कर्ज घेतलेल्यांना. अनाथ बालिकाश्रम व विधवा आश्रम या संस्था प्रथम कोणी सुरू केल्या? तर अनाथ बालिकाश्रम व विधवा आश्रम महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केल्या. एड्सच्या रुग्णाला दिले जाणारे समुपदेश या समाज कार्यात कोणत्या सेवेचा भाग आहे? तर वैद्यकीय मानसोपचारिक समाजकार्य. कोणाचा अनुवंश तंतोतंत सारखा असतो? एक बीज जुळी. संस्कृत भाषेचा प्रसार व प्रचारासाठी राज्यात कोठे कवी कालिदास विद्यापीठ स्थापना केलेली आहे? तर रामटेक येथे. भारत व चीनमधील सीमारेषा कोणती? भारत व चीन याच्यामध्ये मॅकमोहनी रेषा आहे. भारत पाकिस्तान याच्यामध्ये रेड क्लिप ही रेषा आहे. गंगा नदीचे उगमस्थान कोणते? तर गंगा नदीचे उगमस्थान आहे दक्षिण गंगोत्री. रॅडक्लिफ लाईन कोणत्या दोन देशांमधील सरहद दर्शवते? भारत व पाकिस्तान. चलनवाढ कोणत्या बाबीमुळे घडून येते? चलन पुरवठ्यातील वाढ व उत्पादनात वाढ. कशाचा उल्लेख चलन व वाढीचे कारण म्हणून करता येणार नाही? तर बँक दरातील वाढ. बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक कोणत्या बँकेला कर्ज देते? तर व्यापारी बँकांना. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर सार्वजनिक खाजगी उद्योग या दोघांचे अस्तित्व. उपभोक्ता. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर कायदेमंडळाला, म्हणजे संसद म्हणू शकतो आपण.
एखादे विधेयक अर्थविषयक विधेयक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभेचे सभापती हे ठरवू शकतात की अर्थविषयक विधेयक आहे की नाही. कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यांचा समावेश होत नाही? तर मतदानाचा हक्क बजावणे. वयाच्या 14 वर्षापर्यंत मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण हे घटनेच्या कोणत्या कलमाशी निगडीत आहे? हे आहे 45. तर मित्रांनो, हे आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघितले. असेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परिचयामध्ये सामान्य ज्ञानमध्ये पाहायला भेटू शकतात किंवा येणाऱ्या आरोग्य श्लोकमध्ये सुद्धा पाहायला भेटू शकतात. सामान्य ज्ञान विषयाचा आपण बोलतो आहे. तर विजन स्टडीला नक्की सबस्क्राईब करा. त्या विजन स्टडीची लिंक चॅनलच्या मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.